आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी सदलग्यात भाजपला जोरदार पाठिंबा, यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडणार. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातून भाजपला मिळणारा पाठिंबा पाहता यावेळच्या निवडणुकीत परिवर्तन नक्की घडणार आहे. मात्र कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जोमाने कार्य करून भाजपच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार महंतेश कवटकीमट यांनी केले. मांजरे येथे भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत आमदार महंतेश कवटकीमट बोलत होते. यावेळी आमदार कवटकीमट यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवत चिकोडी सदलगा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी 25 वर्षाच्या राजकारणात केवळ द्वेषाचे राजकारण करून केवळ आपल्या बगल बच्चांना सर्व योजना मिळवून दिल्याचा आरोप केला. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन हे नक्कीच ठरले आहे, त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घ्यावे अशी विनंती त्यांनी केली. यावेळी सनतकुमार पाटील, बबन भिलवडे, दूधगंगा कृष्णा साखर कारखान्याचे संचालक अजितराव देसाई, जावेद मकानदार, उत्तम वडवडे, रामा कासाई, अण्णासाहेब यादव, मोहन लोकरे, योगेश प्रसाद, दुर्योधन वसवाडे, शशिकांत पाटोळे, दादासाहेब भोसकर यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी मांजरीहून राजू कोळी.